नमस्कार मंडळी, मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत अतिशय वेगळे, युनिक असे पाचक आणि चविष्ट ओव्याचे पकोडे. ओव्याच्या पानापासून अगदी कुरकुरीत चविष्ट असे पकोडे आपण बनवू शकतो. तर तेच आपण आज या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे तुम्ही बघू शकता माझ्याकडे एक छोटंसं ओव्याचं झाड आहे. अशा पद्धतीचं हे झाड असतं, कुठेही कुठल्याही परिस्थितीमध्ये येतं, फक्त याला थोड्याशा थंड वातावरणाची गरज असते. जर तुम्हाला ओव्याचं झाड घरी लावायचं असेल तर ह्याचा जो शेंडा असतो ना, तो तोडायचा, मातीमध्ये रोवायचा आणि तो सहज येतो. आणि ओव्याचे बरेच आरोग्यदायी फायदे देखील आहेत. तुम्ही एखादं पान रोज देखील खाऊ शकता, ते पचनासाठी अगदी उत्तम असतं. चला तर मग या बहुगुणी वनस्पतीचे आज आपण चविष्ट कुरकुरीत असे पकोडे बनवू. त्याकरिता सर्वप्रथम एका बाऊलमध्ये आपल्याला ओव्याची अशी मुठभर पाणी घ्यायची आहेत. ते पाणी आपण पाण्याने छान अशी धुवून घेऊया. एक ते दोन वेळा पाण्याने छान अशी पाणी धुवून घ्यायची आणि पाणी निथळून काढून घ्यायची. पाणी मी सुकायला ठेवलेली आहेत. आता आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा असा लांब चिरायचा आहे. तुम्ही बघू शकता कांदा छान चिरून आपल्याला छान असा मोकळा करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो भजांमध्ये खाताना छान लागतो. आता 3 ते 4 हिरव्या मिरच्या देखील आपण छान अशा चिरून घेऊ. हिरव्या मिरचीची पकोड्यामध्ये चव छान लागते. आणि आपण सुकट ठेवलेली ओव्याची पानं देखील या पद्धतीने कट करून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त अशी ओव्याची पानं कट करून झालेली आहेत. चला तर मग चविष्ट असे ओव्याचे पकोडे बनवायला सुरुवात करूया. आता एका बाऊलमध्ये कट केलेली ओव्याची पानं, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची घालायची. आता आपण यामध्ये घालणार आहोत 1 चमचाभर लाल मिरची पावडर, 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ, 1 चमचाभर जिरे पूड घालायची. त्याने पकोडे छान मस्त होतात. हे पकोडे अगदी कुरकुरीत होण्याकरिता 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि 1 वाटी आपल्याला घालायचं आहे बेसन. सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घेऊया. आणि लागेल तसं अगदी थोडंसं पाणी घालत आपल्याला दाटसर असं मिश्रण किंवा डो याचं बनवून घ्यायचं आहे. डो जास्त पातळ करायचं नाही, नाहीतरी पकोडे जास्त क्रिस्पी होणार नाहीत. चला तर मग इथे आपले डो बनून तयार आहे. चला तर पकोडे बनवायला घेऊया. पकोडे बनवण्याकरिता एका कढईमध्ये आपण तेल काढून घेऊया. तेल व्यवस्थित असं गरम करून घेऊया आणि छोटे छोटे पकोडे हाताने त्यामध्ये सोडून घेऊया. तेल छान गरम असायला हवं पकोडे सोडताना, पण जास्त उकळतही नसावं. गरम तेलामध्ये पकोडे सोडून आपल्याला मध्यमाचेवर पकोडे छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. 1 ते 4 मिनिटामध्ये पकोडे छान असे गोल्डन ब्राऊन होतात, छान कुरकुरीत क्रिस्पी होतात. आता आपण याला काढून घेऊया आणि याच पद्धतीने सर्व पकोडे आपण तयार करून घेऊया. आता इथे तुम्ही बघू शकता इथे आपले अगदी गरमागरम कुरकुरीत खमंग चविष्ट असे ओव्याचे पकोडे बनून तयार आहेत. हे पकोडे खाऊन तुम्हाला अजिबात ॲसिडिटी होणार नाही, हे मात्र नक्की. चवीला हे भन्नाट लागतात. तर हे ओव्याचे पकोडे एक वेळ नक्की करून बघा. कसे झाले कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंतसाठी धन्यवाद.